विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव संदीप पनसोड, मी मुक्ताईनगर तालुक्यातील आहे। तर आज आपण इयत्ता 7वी या वर्गातील चुंबकीय बलरेषांचे गुणधर्म या पाठाविषयी माहिती पाहणार आहोत। आता चुंबकीय बलरेषा म्हणजे काय? तर जेव्हा आपण चुंबक घेतो त्या चुंबकाच्या भोवती एक चुंबकीय क्षेत्र तयार होते आणि त्या चुंबकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या रेषा म्हणजे चुंबकीय बलरेषा। आता या बलरेषांचे गुणधर्म काय आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आता चुंबकीय बलरेषांची जी संकल्पना आहे ही मायकल फॅराडे या शास्त्रज्ञांनी सांगितली आहे। मायकल फॅराडे हे इंग्लिश सायंटिस्ट आहेत, शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी चुंबकत्व या विषयामध्ये भरपूर संशोधन केलेले आहे। आता चुंबकीय बलरेषा ह्या काल्पनिक रेषा आहेत, ह्या रेषा आपल्याला चुंबकाच्या सभोवताली दिसत नाही, ह्या सर्व रेषा काल्पनिक रेषा आहेत। आता ह्या ज्या चुंबकीय बलरेषा असतात ह्या चुंबकीय बलरेषा विजातीय ध्रुव असलेले चुंबक आणि सजातीय ध्रुव असलेले चुंबक यांच्यामधील संकल्पना अधिक स्पष्ट करण्यासाठी या चुंबकीय बलरेषांचा उपयोग होतो। आता ह्या ज्या चुंबकीय बलरेषा आहेत ह्या नेहमी उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे जात असतात। चुंबकीय बलरेषा ह्या उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे जातात, म्हणजे इथं या चुंबकीय बलरेषांची ही जी दिशा आहे ही मी या बाणाच्या सहाय्याने दाखवली आहे, म्हणजे इथं ही बलरेषा उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे येत आहे, इथं सुद्धा ही उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे जात आहे। ह्या चुंबकीय बलरेषा एखाद्या स्प्रिंग सारख्या ताणलेल्या अवस्थेमध्ये असतात। ह्या चुंबकीय बलरेषा कधीच एकमेकांना छेदत नाही, प्रत्येक चुंबकीय रेषा ही दुसऱ्या एका रेषेपासून दुसऱ्या रेषेमध्ये काहीतरी थोडं थोडं अंतर वाढत जात असते, म्हणजे त्या रेषा कधीच एकमेकांना छेदत नाही। ह्या चुंबकीय बलरेषांचा वापर आपण चुंबकत्वाचे गुणधर्म अभ्यासण्यासाठी करत असतो। ह्या चुंबकीय रेषा हमेशा उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे आणि दक्षिण ध्रुवाकडून पुन्हा ते उत्तर ध्रुवाकडे जात असतात। आता यामध्ये उत्तर ध्रुव हा एकतर त्याच चुंबकाचा असू शकतो किंवा दुसऱ्या चुंबकाचा असू शकतो, म्हणजे ह्या ज्या बलरेषा आहेत हे याच चुंबकाच्या उत्तर ध्रुवाकडे इकडे येऊन मिळू शकतात किंवा याच्या बाजूला जर दुसरा चुंबक असेल तर त्या चुंबकाच्या उत्तर ध्रुवाकडे येत असतात, म्हणजे ह्या कधीच साऊथ कडून नॉर्थ कडे दक्षिण ध्रुवाकडून उत्तर ध्रुवाकडे कधीच जात नाही, त्या हमेशा उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडेच येत असतात। आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये हे उत्तर ध्रुव आणि हे दक्षिण ध्रुव आहे, दोन्ही चुंबकामध्ये आकर्षण होत आहे कारण हे दोन्ही चुंबकाचे जे ध्रुव आहे हे वेगवेगळे आहे, त्याच्यामुळे इथं या चुंबकामध्ये आकर्षण होत आहे। परंतु खालची जर आपण चुंबक बघितले तर याच्यामध्ये दोन्ही चुंबकामध्ये प्रतिकर्षण होत आहे कारण इथं मी उत्तर ध्रुव आणि इथं सुद्धा उत्तर ध्रुव आहे, तर दोन्ही ध्रुवामध्ये हमेशा प्रतिकर्षण होत असते आणि प्रतिकर्षण होत असल्यामुळे ह्या चुंबकीय रेषा ह्या दोन्ही चुंबकांना दूर ढकलण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामुळे ह्या ज्या रेषा आहेत ह्या एकमेकाकडे न जाता त्या अशा वरती निघालेल्या आहेत, बाहेर निघालेल्या आहेत, म्हणजे इथं या चुंबकामध्ये प्रतिकर्षण होत आहे, या चुंबकामध्ये आकर्षण होत आहे। तर या बलरेषांचा गुणधर्म म्हणजे चुंबकाचे आकर्षण आणि प्रतिकर्षण समजावून देण्यासाठी होत असतो।